महाराज बोराडे कधीच सोहळा चुकवून बाहेर पडत नसतात, पण सतीश बाप्पा विठ्ठल भाऊ आणि सोळंके परिवाराच्या प्रेमापोटी जगद्गुरु तुकोबारायाच्या मौलींच्या आदेशानुसार सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे संयोजन समितीच्या वतीनं सतीश बाप्पा सोळंके आणि त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वतीनं सर्व भाविक भक्तांच्या वतीनं अंतःकरणापासून आभार. माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हा भाव आयुष्यभर ज्या नारायणदादांनी जपला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन महोत्सव व्हावा यासाठी असणारं हे सगळं आयोजन प्रयोजन. आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेच्या निमित्तानं हा सुखसोहळा स्वर्गीय का म्हटलं जातं याची प्रचिती आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. आदरणीय राम महाराज काजळे भाऊ यांचं मृदंग वादन असेल, कृष्ण महाराजांची तयारी असेल आणि नव्या पिढीचे असणारे वैभव महाराज कन्हैया महाराज यांची साथ संगत असेल, फार छान असणारी मृदंगाचे साथ त्यांनी दिलेले आहे. आमच्या परिसरामध्ये प्रमाण द्यावं आणि गायन करावं ते सुभाष महाराजांनीच असं उगीच म्हटलं जात नाही. त्याची प्रचिती महाराजांनी त्यांच्या अनेक प्रमाणांना असणारा उत्स्फूर्त दाद दिलेले आहे. सुभाष महाराजांचं गायन असेल, अशोक देवा कुलकर्णी यांचं गायन असेल, अलीकडे ही जोडी सगळीकडे आपण अनुभवतो आहोत, त्यांचे असणारे सुंदर साथ, आजच्या कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे परमेश्वर महाराज कदम आणि नव्या पिढीचा असणारा नवोदित गायक म्हणून उदयास येऊ पाहत असलेला आदित्य महाराज त्यांच्या गायनानं आणि सर्व टाळकऱ्यांना आजच्या या कीर्तन सेवेमध्ये अधिकचा रंग भरलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. या कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपस्थित असणारे पंचक्रोशीतील सर्व टाळकरी भाविक भक्त माता भगिनी आबालवृद्ध आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि नामाचं महत्व वर्णन करणारा नामस्मरणाची महती घालणारा करू याची कीर्ती नामाचा गजर या अभंग करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी हरीचे दास म्हणून घेण्यामध्ये जी धन्यता महाराजांनी व्यक्त केली आणि महाराजांचे विशेषत्वाने आभार ऋण यासाठी व्यक्त करायचे. सद्यस्थितीमध्ये समाजासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरेचा उल्लेख करत असताना नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लाभ जगी प्रबोधनाचं काम करत महाराज आयुष्यभर महाराष्ट्रभर प्रवास करत असतात, आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या परमभाग्यानं ते उपस्थित झाले त्याबद्दल पुनश्च एकदा सतीश बाप्पा सोळंके विठ्ठलभाऊ सोळंके आणि सर्व सोळंके परिवाराच्या वतीनं सर्व भाविक भक्तांच्या वतीनं त्यांच्या अंत्यकरणापासून आभार. हे सगळं थेट प्रक्षेपण करण्यासाठी मुद्दा म्हणून वारकरी संप्रदायाशी निष्ठा असणारे आमचे मित्र बालासाहेब महाराज फपाळ साप्ताहिक विकास नावाचे संपादक तेही उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व संयोजन समिती ग्रामस्थ गंगा मसल्याचे असणारे सर्व असणारे संयोजन समितीचे सदस्य आणि ज्यांच्यामुळं या कीर्तन महोत्सवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य होत आहे त्या सर्वांचे आभार. आमच्या तमाम माता भगिनी या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत आणि महाराजांनी सांगितलेला उपदेश मला वाटतं आमच्या सगळ्या भगिनी आणि सगळ्या सुनबाई लक्षात ठेवतील, सगळ्या सासूबाई लक्षात ठेवतील आणि घराचं घर पण त्या शाबी ठेवतील हा विश्वास आहे. पुनश्च एकदा सर्वांचे अंतकरणापासून आभार, धन्यवाद. देव तुकाराम.